राज्यभरामध्ये 2359 ग्रामपंचायतीचे कारभारी आज ठरणार. प्राथमिक अंदाजानुसार 74% मतदान झाल्याची माहिती. आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाच्या बाबतीत विशेष उत्सुकता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट पुन्हा बाजी मारणार की मतदार भाजपला संधी देणार. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू. राजकीय पक्षविरहित ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडनं विजयाचा दावा. कोण मारणार बाजी याकडे राज्याचं लक्ष. एसटी बंदच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते उदय सामंत यांच्या भेटीसाठी रवाना. बैठकीनंतर आपला निर्णय जाहीर करणार. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार. शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे असण्याची शक्यता. तर सरकारला दिलेल्या मुदतीबाबत जरांगे आणि शिष्टमंडळात चर्चा अपेक्षित. एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका. एअर अँब्युलन्सनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल. खडसेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. मुंबईच्या प्रदूषणात मोठी वाढ. हवेची गुणवत्ता ढासाळली. श्वास घेण्यातही अडचणी. इडन गार्डन्सच्या मैदानामध्ये भारताची दिवाळी. 83 धावातच ऑल आऊट करत दक्षिण आफ्रिकेचं दिवाळं. 243 धावांनी दिमागदार विजय. विश्वचषकाच्या साखळीमध्ये अव्वल स्थान कायम. इडन गार्डन्सवरती विराट कोहलीचं 49वं शतक साजरं. 121 चेंडूंमध्ये नाबाद 101 धावांची खेळी. सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी. वर्ल्ड कपच्या मैदानात वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.